हाय मित्रांनो, नमस्कार। मी मोहिनी हजारे। तर मी तुम्हाला कालच बोलली होती की बुलढाणा जिल्ह्यातली मलकापूर गावातली एक रिअल स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे एका मैत्रिणीची। माझी मैत्रीण आहे ती ती माझी टिकटॉकवरूनच मैत्रीण झाली होती, आणि तिला तिनं मनात सांगितलं होतं की मला कशा प्रकारचा त्रास झाला, काय झालं। मुलगी ही दिसायला खूप सुंदर आहे, आणि ते आपण म्हणतो ना की एक पुस्तक असते त्याच्यामध्ये वधूवर सूचक केंद्र म्हणतो आपण त्याला, तर त्या वधूवर सूचक केंद्रामध्ये त्या मुलीचा बायोडाटा तिच्या घरच्यांनी टाकलेला होता। आता सहज म्हणून बायोडाटा सर्वच वधूवर सूचक केंद्रामध्ये टाकत असतात। तर मुलीचं नाव आहे, बुलढाणा जिल्ह्यात राहणारी आहे, आणि मलकापूर या गावात ती राहते, आणि मुलीचं नाव आहे अश्विनी उमाकांत जामोदकर। या मुलीची मी कहाणी तुम्हाला सांगणार आहे। या मुलीचं लग्न 31 मे 2009 रोजी झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत तिला न्याय पण नाही भेटलेला आहे। आणि म्हणजे कसं, लग्न झाल्यानंतर बहुतेक ती 1 की 2 महिनाच ती तिथं राहिलेली आहे। आता पुढे मी तुम्हाला सर्व स्टोरी सांगणारच आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की त्या मुलीने काय करायला पाहिजे, किंवा कोणी असेल म्हणजे संस्था किंवा कोणी जो हा व्हिडिओ पाहत आहे, जर त्या मुलीला तुम्ही न्याय देऊ शकाल तर खूप बरं होईल। कारण त्या मुलीचं वय पण नाही आहे, तर आता 9 ते 10 वर्ष होतात ती आईच्या घरी पडलेली आहे। आणि तुम्हाला माहीत आहे, एक समजा लग्न होऊन मुलगी जर आईबाबाच्या घरी आली तर तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर घरच्यांनासुद्धा काळजी राहते। घरचे दाखवत नाही, पण त्यांना एवढी मोठी मुलगी म्हणजे घरी बसलेली दिसते, तर त्यांनासुद्धा खूप काळजी होते। तर सर्वांना म्हणजे सांगणे आहे, जर तुमच्या मदतीने त्या ताईला जर काही हेल्प होत असेल तर जरूर करा, आणि कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा की तिने पुढे काय करायला हवं। ठीक आहे, तर मी सांगायला सुरुवात करते। तर वधूवर सूचक केंद्र असते ना जे पुस्तक, तर त्यामध्ये त्या मुलीची आईने त्या मुलीचा बायोडाटा टाकलेला होता, तर समोरच्यांनी तो बायोडाटा पाहला आणि नंबरवर कॉल केला। तर या मुलीच्या आईने कॉल उचलला आणि बोलली, तर मग या मुलीची आई बोलली, सध्या आम्हाला लग्न करायचं नाही। असतात प्रत्येकाची कारणे, तर सध्या आम्हाला लग्न करायचं नाही। परंतु त्याच्यानंतरही त्या मुलाकडच्यांनी म्हणजे 4-5 वेळा फोन केला आणि बोलले, तर मग त्या बायोडाटामध्ये ॲड्रेस असतेच ना, तर 4-5 दिवसांनी म्हणजे त्या मुलाकडचे पाहुणे न सांगता मलकापूरला आले। आणि मलकापूरला आल्यानंतर त्या मुलाची मावशी की कोणीतरी त्या मलकापूरमध्ये राहत होती, तर त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं की म्हणजे आम्हाला ह्या मुलीला बघायचं आहे, पण ते म्हणतात की घरी नाही आहे, तर तुम्ही कॉल करून बघा। तर त्या मुलाच्या मावशीने कॉल केला की तुम्ही कुठे आहे, काय आहे, तर ते बोलले आम्ही घरीच आहो, आणि ॲड्रेस काढून घेतला आणि डायरेक्टली त्या मुलीच्या घरी न सांगता पाहायला गेले। आता आपण साधारणतः, आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरी अचानकही पाहुणे आले तर ज्यांना जो आदर करायचा आहे ते करतातच। तर अचानक त्यांच्याकडे पाहुणे आले आणि मग त्यावेळेस मुलगी आणि मुलीचा भाऊ आणि मुलीची आई घरीच होती। तर अचानक ते पाहुणे आले, त्यामुळे त्यांना मुलगी दाखवावीच लागली, आणि दाखवल्यानंतर मग मुलीकडच्यांनी मस्त म्हणजे त्यांना चहा नाश्ता वगैरे दिला, आणि मग ते सांगत होते मुलगा मंत्र्याच्या हाताखाली आहे, मुलगा धुळेला राहतो, तुमची मुलगी सुखात राहणार, असं तसं एक्स्ट्रा त्यांनी सांगून दिलं, आणि तुम्ही एकदा तरी आमच्या घरी पाहायला या, मुलाला पहा, असं तसं त्यांना फोर्स करू लागले। तरीसुद्धा मुलीची आईची इच्छा नव्हती, परंतु ते बोलले की ठीक आहे, एवढा जर फोर्स करत आहे तर ठीक आहे। मग ते गेल्यानंतरसुद्धा त्या मुलीच्या आईला म्हणजे फोन करू लागले वारंवार की बा तुम्ही एकदा तरी पाहायला या म्हणून मग त्यांची इच्छा ठेवण्यासाठी मुलीचे म्हणजे भाऊ वगैरे त्याचं घरदार वगैरे पाहायला गेले। परंतु ते पाहून आल्यानंतर निराश झाले की बाबा घर काही व्यवस्थित नसणार म्हणून ते निराश झाले, तर नाही आम्ही मुलगी देऊ शकत नाही। परंतु मुलीला वाटलं की जर आपल्या मला त्या मुलासोबत धुळेलाच राहायचं आहे तर मग काय हरकत आहे, आम्ही दोघं जॉब करून घर वगैरे व्यवस्थित करून घेऊ, किंवा असं ती मुलगी आईला बोलू लागली। आणि मग हिची आई बोलली की मग धुळेला तू कुठं राहणार, तर
त्याचे त्या मुलाचे बाबा बोलले की तो त्याच्या बहिणीकडे राहणार. तर हिची आई बोलली नाही बहिणीकडे कशी काय. तर त्याचे बाबा म्हणत होते बहीणच आहे, रेंट थोडी घेणार आहे, रूमचं तशीच ठेवणार आहे. तर मग यांनाही वाटलं की जाऊ द्या, मुलगा मंत्र्याच्या हाताखाली आहे, आज ना उद्या घर व्यवस्थित होणार, असं तसं कोणालाही वाटते ना. त्याच्याचसाठी पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणीच मुलगी कुठंच देऊ नका. किती काही त्यांनी दाखवलं ना, तरी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा ते पूर्ण आहे की नाही, मुलाचा स्वभाव कसा आहे काय आहे, असा करून म्हणजे काही त्यांची जबरदस्ती काही असं करून ते लग्न ठरलं. लग्न ठरलं मग लग्नाचा बस्ता वगैरे ठरला त्यांचा घ्यायचा. तर मुलीच्या आईनी म्हणजे रोख रक्कम द्यायची ठरवली होती, मला वाटते 50 की 60 हजार रोख रक्कम द्यायची ठरवली होती मुलाकडच्यांना. तर मग मुलगा वारंवार मुलीला फोन करू लागला, तुझ्या घरच्यांना सांग ना ते पैसे द्यायला लवकर, आणि मला लग्नाची तयारी करायची आहे, पत्रिका छापायची आहे, असं तसं तो मुलीला बोलू लागला. माहिती आहे का, जर तुम्ही लग्न जोडलेलं आहे, मुलगी एखाद्या भिकाऱ्याला द्या पण पैसे मागणाऱ्यांना नका देऊ, लक्षात असू द्या. आणि लग्नाच्या अगोदरच जर एखादा व्यक्ती एवढा टॉर्चर करत असेल पैशासाठी, तर लक्षात असू द्या, हे तुम्हाला चेतावणी असते की लग्नानंतर हा काय करू शकते. जर लग्नाच्या अगोदरच तो एवढा त्रास देत आहे, तर लग्नानंतर तर मग त्याच्या हाताखाली मुलगीच राहते आपली, मग तर आपल्याला झुकावंच लागते त्याच्यासमोर. तर असा तो तिला बोलू लागला. त्याच्यानंतर मग बस्त्याच्या आदल्या दिवशी मुलाच्या बहिणीचा कॉल आला मुलीला, आणि ती फोनवर तिला बोलू लागली, तुला घागरा कशाला हवा, तुला ही ज्वेलरी कशाला हवी, तुला ते कशाला हवी. आता साहजिक आहे ना, कोणत्याही मुलीचे स्वप्न असतात आपल्या लग्नात हे घ्यायचं ते घ्यायचं, ती असं तसं बोलू लागली. मग ह्या मुलगीने सुद्धा बोललंच असणार की बाबा लग्न आहे, एकदाच लग्न होते, असं काहीतरी बोलली असणार. तर ती तिच्यावर खूप रागावली आणि भावाला सांगून दिलं, आणि भावाने सुद्धा बहिणीचंच खरं मानलं आणि हिला बोलला की तू लवकर तिला म्हणजे माफी माग, नाहीतर मग बघून घेशील. आता हिला असं वाटलं की जाऊ द्या लग्न जुडलेलं आहे, आणि कारण नसताना सुद्धा तिने मग तिला माफी मागितली की जाऊ द्या कशाला वाद हवे. आणि नंतर ते कपडेसुद्धा घ्यायला आले, तर तिथे सुद्धा त्यांचा वाद सुरू होता. मुलीने डायरेक्टली म्हटलं मला लग्न करायचं नाही, आताच तुम्ही एवढे वाद करत आहे, नंतर तुम्ही किती वाद करसाल. तर ती म्हणजे मुलाच्या बाबांनी तिला समजावलं, जाऊ दे तू लक्ष नको देऊ, कामामुळे तो चिडचिड करतो, असा करतो तसा करतो. आणि मग त्या दिवशी मुलीच्या आईने त्या मुलाच्या हातात पैसे देऊन दिले, जी रोख रक्कम कबूल केली होती ती. असं होतानाच लग्नाची तारीखसुद्धा 31 मे ठरली होती, आणि 29 की 28 मेला तिची हळद होती. परंतु ते म्हणतात ना, देवाने त्यांना म्हणजे हे दिलं होतं क्लू की हे लग्न करू नका, परंतु त्यांच्या ते लक्षात नाही आलं. म्हणजे मुलीचा भाऊ, तिला बाबा नाही आहे, तर मुलीचा भाऊ म्हणजे काय म्हणतात तो पत्रिका वगैरे वाटण्यात व्यस्त होता, तर त्याचा एवढा जबर ॲक्सिडेंट झाला लग्नाच्या दोन हिच्या लग्नाच्या अगोदर अगोदर 2-3 दिवसाअगोदर, की तो पूर्ण म्हणजे डोकं वगैरे हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला, असे 4 ते 5 ठिकाणी त्याचं शरीर फ्रॅक्चर झालेलं होतं. आणि मला सांगा भाऊ, दवाखान्यात असताना ज्या भवानी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या भवानी आपल्याला आपले सर्व लाड पुरवले, एकुणता एक भाऊ जर दवाखान्यात असला, तर कोणते तरी ना असे असतात काय न म्हणजे मुलाकडचे ते लग्नाला येतील. उलट त्यांचं तर काम असते सांत्वना देणं की बाबा आपण लग्न पुढे पोस्टपोन करू की आपण नंतर करू, आधी तुझ्या भावाची तब्येत महत्त्वाची आहे. इने मग कॉल करून सांगितलं की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, असं झालं तसं झालं. तर त्यांनी सांगितलं की ॲक्सिडेंट तुझा भाऊ नेहमीच पळत राहणार, मग का माझं लग्न थांबू तुझ्या भावामुळे. आणि ते लग्नाच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हळद होती त्या दिवशी मुलीला घ्यायला डायरेक्टली घरी आले. आता मुलीला सूचना असं झालं होतं की मी काय करू, तर मग तिची आईला पण त्यांनी सांगितलं करायचं असेल लग्न तर आत्ताच करा, नाहीतर करू नका. आता बिचारी तिची आई, इकडं मुलगा ॲडमिट, एवढा मोठा खर्च लावलेला होता, मागे माणसाचा सहारा नव्हता, तिला पण काही सुचलं नाही, आणि तिनं मुलीला जाण्याची परवानगी दिली त्यांच्यासोबत. मुलगी तिथे मुलाच्या घरी गेली तर पाहते तर काय, नाही तिथं पाहुण्यांची सोय होती ना, तिथं हळदीची तयारी होती, फक्त मोठा डीजे लावून सर्व नाचत होते. मग हिला थोडंसं खराब वाटत होतं की माझा एकुणता एक भाऊ लाड म्हणजे एकुणता एक भाऊ, बाबानंतर भवाने सर्व लाड पुरवले होते, तो भाऊ ॲडमिट आहे आणि माझं लग्न आहे,
तिला खूप वाईट वाटत होतं। तर आणि मुलगा म्हणत होता मी तुझ्या भावामुळे मी माझं लग्न थांबवत नाही, तर तिला सुद्धा मधात पेच होता की मी काय करून काय नाही। आणि जास्त आईला जर टेन्शन देत होती तर आई भावाजवळ होती, तर अशा ती सुद्धा त्यांच्या आनंदात सामील झाली। आणि त्या दिवशी मुलाचा हळदीच्या दिवशीच मुलाचा बर्थडे सुद्धा होता, तर म्हणजे नवरदेवाचा वाढदिवस होता, तर त्याच्यामुळे तिला काही करता नाही आलं, तरी सुद्धा तिने भावाच्या म्हणजे एका मुलाच्या हाताने केक मागितला, त्याच्यासाठी शर्ट मागितलं। आणि मनात दुःख असताना सुद्धा चेहऱ्यावर आनंद ठेवून तिने तो प्रोग्राम पार पाडला। तर आता एवढंच सांगते मी, याच्या पुढे काय झालं तर ते मी कमेंट ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते, कारण खूप मोठा भाग होत आहे। आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी जर तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर तुम्ही लग्नाला गेले असते का, तुम्ही लग्न केलं असतं का, यामध्ये चुकी कोणाची आहे, मुलाची, मुलाच्या मुलीच्या घरच्यांची की मुलीची, अशा परिस्थितीत काय करायला हवं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय।